सर्व मुंबई पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी संविधान आर्मीच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या संविधान आर्मी आयोजित पत्रकार परिषद च्या या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी उपस्थित संविधान आर्मीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आयुष्यमान राकेश भाई बक्कन, मुंबई प्रदेशच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संविधान आर्मीच्या आदरणीय प्रियाताई वैद्य, त्याचबरोबर या ठिकाणी संविधान आर्मीचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष माझे मित्र आयुष्यमान संदीप भाऊ निकुंभ, त्याचबरोबर सचिन भाऊ आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की दिनांक 6 तारखेला खानदेशच्या वतीने सावरमध्ये एक मोठा अर्धनग्न विराट महामोर्चा शेतकरी कामगार आणि सर्व जाती धर्मीय कष्टकऱ्यांच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साप्ताहिक आंदोलन संविधान आर्मीच्या वतीने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. संविधान आर्मीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये हे साप्ताहिक आयोजन आंदोलनाचं आयोजन का करण्यात आलं तर केंद्र सरकारतर्फे ईडीचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होतो आहे. ईडी ही भाजपाची वेळी झालेली आहे. अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. भाजपाचं नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं केंद्र सरकार हे शिवसेनेच्या आमदारांना मंत्र्यांना टार्गेट करून पाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना या ठिकाणी ईडीचा धाक आपण टार्गेट करून पाहत आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी पुन्हा ईडीच्या माध्यमातून या ठिकाणी बेकायदेशीररित्या हा छळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. जर केंद्र सरकार भाजपामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये अमित शहाच्या सरकारमध्ये जर हिंमत असेल, जर ईडीमध्ये जर हिंमत असेल, तर यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदार मंत्र्यांची देखील ईडीच्या मार्फत या ठिकाणी चौकशी केली पाहिजे. नाहीतर या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदार खासदार मंत्र्यांना जो टार्गेट करून त्यांच्या कुटुंबियांना जो टार्गेट करून जो छळ केला जातो आहे, हा अत्याचार या ठिकाणी ईडीने थांबवावा अशी मागणी घेऊन आम्ही 13 तारखेला मुंबईमध्ये अर्धनग्न तिरंगा महामोर्चा या ठिकाणी ईडीच्या कार्यालयावरती दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी विविध दास संघटनांच्या वतीने संविधान आर्मीच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत की तुम्ही या ठिकाणी अत्याचार थांबवणार आहात की नाही. तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरती जे नाचत आहात तो नाच या ठिकाणी तुम्ही थांबवणार आहात की नाही, ईडी जवाब दो. अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी वगैरे जे आहे 13 तारखेला आम्ही हा मोर्चा काढणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी पुण्याला देखील या ठिकाणी जे आहे पुन्हा आम्ही रेल रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. मुंबईला नवी मुंबई येथे
लोकल रेल रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे 25 तारखेला। त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी 30 तारखेला जे आहे संपूर्ण खानदेश मध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एका दिवशी एकाच वेळी 11 रेल्वे स्टेशन कॅप्चर करून त्या ठिकाणी आम्ही जे आहे रेल रोको आंदोलन संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आणि खानदेश मध्ये त्या ठिकाणी करणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी आम्ही जे आहे पुन्हा 5/2021 या रोजी विदर्भाच्या वतीने बुलढाण्याच्या बुलढाणा रेल्वे स्टेशन वरती जाऊन त्या ठिकाणी विदर्भाच्या वतीने त्या ठिकाणी देखील आम्ही रेल रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 10/10/2021 ला मराठवाड्याच्या वतीने दुपारी 2 वाजता औरंगाबाद रेल्वे स्टेशन कॅप्चर करून त्या ठिकाणी देखील आम्ही रेल रोको आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी दिनांक 15/10/2021 या रोजी संविधान आर्मीच्या वतीने महाराष्ट्र बचाव केंद्र सरकार अत्याचार थांबवा आणि केंद्र सरकार हटाव अशा पद्धतीने नारा देऊन महाराष्ट्र बंदचं आयोजन 10/10/2021 ला या ठिकाणी आम्ही संविधान आर्मीच्या वतीने करणार आहोत। आमची या ठिकाणी मागणी आहे की या ईडीच्या संदर्भातली ही एक मागणी आहे। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आमची दुसरी मागणी आहे की केंद्र सरकार या ठिकाणी खासगीकरण करून मोठ्या प्रमाणामध्ये कामगार विरोधी धोरण या ठिकाणी राबवत आहे आणि हे जे कामगार विरोधी धोरण या ठिकाणी राबवलं जात आहे या खासगीकरणाच्या माध्यमातून रेल्वेचं खासगीकरण, फॅक्टरीचं खासगीकरण, बँकांचं खासगीकरण आणि विशेष करून एअरलाइनचं खासगीकरण अशा विविध माध्यमातून भांडवलदार पुंजीपती धार्जिण धोरण या ठिकाणी केंद्र सरकार आखत आहे आणि ते धोरण राबवत आहे आणि म्हणून या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार विरोधी जे धोरण या ठिकाणी भाजपाचे केंद्र सरकारने आखलेलं आहे त्याच्या निषेधार्थ देखील हा आमचा या ठिकाणी आम्ही हा एल्गार पुकारलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी 9 महिन्यापासून दिल्लीमध्ये केंद्र सरकारचे या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात लाखो शेतकरी एकत्र येऊन त्यांनी 3 शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा म्हणून एल्गार पुकारलेला आहे। परंतु या ठिकाणी हे सरकार जे केंद्र सरकार या अजगराप्रमाणे सुस्त पडलेलं सरकार आहे आणि या अजगराप्रमाणे सुस्त पडलेल्या झेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी देखील त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकला जात नाहीये। मागे आम्ही मुंबईला 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मुंबईमध्ये संविधान आर्मीच्या वतीने मुंबईमध्ये येऊन आम्ही 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला रेल रोको आंदोलन केलं होतं तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित होते। फार गाजलेलं ते रेल रोको आंदोलन होतं मुंबईमध्ये 26 जानेवारीला आणि शेतकरी त्या समर्थनार्थ ते आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलं होतं। जगन भाई आता जे सांगितलं आणि जगन भाई म्हणजे खानदेश आंदोलन पुरुष म्हणूनच फेमस आहे म्हणजे कुठेही काही अत्याचार काही होता तर सगळ्यात पहिले आंदोलन करण्यासाठी जगन भाई होते। मागे पण आम्ही 26 जानेवारी आंदोलन केलं ते खूप गाजलं होतं आणि त्याच प्रकारे आता ईडीच्या विरोधात त्यांनी जे आंदोलन करणार आहोत आणि जे आंदोलनात्मक मोर्चा काढणार आहोत त्यासाठी पूर्ण मुंबईतर्फे जगन भाईंना आमचा भरपूर पाठिंबा आहे आणि जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.